चेचरे खूप सुंदर फटका, चांगला गॅप शॉट, सहकार्य करा मंडळ अजून मागे असे बाहेर जायचं तुम्ही सहकार्य का मंडळाला मागे बसायचे, चौका या सीमा अशा बाहेर सांगते स्कोरर सीएस बॉय अकरा लाव एक षटका कळीस जाऊ सांगायचं म्हणजे 13 यश आर्ट्स आयोजित सम्राट चषक 2019 चा पहिला दुसरा सामना संघासाठी दुसरे व वैयक्तिक अशा परिसाठी घेऊन येते म्हणजे रवी याच्या पहिल्या चेंडूवर सामोरे येतो म्हणजे दिनेश खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो म्हणजे वैभवला संघासाठी अवघ्या 5 चेंडू त्यांनी बाजारावर ठोकून काढलेले आहेत स्ट्राईक करतो म्हणजे दिनेश धाव सांगायचं म्हणजे 13 पहिला चेंडू खूपच गच्च रक्षण खराब रक्षण जिकडे एकही धाव नव्हती तिकडे एक धाव घेण्यात यश धाव संघाची म्हणजे 14 रवीच्या षटकातील दुसरा चेंडू सामोरे म्हणजे वैभव एक धडाका फलंदाज वैभव आपल्या वैयक्तिक अशा 12 धावसंख्ये खेळत आहे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा फलंदाज भिडतोय चेंडूचं रूपांतर युद्धा चेंडू तेवढं चांगलं यश रक्षण तिसरा चेंडू रवीचा सामोर गेलतो म्हणजे वैभव एक धडाक्याच बंदाज वैभव बॅटीची गाडा घेऊन ऑफस्टेशन गेला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न गच्चा क्षेत्ररक्षण दोन धावा धावून काढलेले आहेत दोन धावेने धावकोला पुढे लागते धाव संख्या झाली ती म्हणजे 16 बिनगरिबाज 16 चौथा चेंडू खूप चांगला वाटतं खूपच चांगला फटकार सीमाच्या पार चौकार
एक चांगला स्टेट ड्राइव खाण्यापिण्याची उत्तम सोय, इडली चटणी सांबार पाव भाजी चांगला भटका। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावर समाधान मानावं लागेल। धाव संख्या आहे ते म्हणजे 22 धाव झाले आहेत, बिनगरीबात 22। एक चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये। चांगला फटका ऑफ सेशन आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढं चांगला थ्रो आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धाव समाधान मानावं लागेल। धाव संख्या झाली म्हणजे 23। चालू चषक समाज चषक 2019 षटक संपतंय, दोन षटकाखेरीज धाव संख्या झाली ते म्हणजे 23। खूपच षटक संपतंय, पाणी घेऊन जायचं तिकडे अंपायर साठी। पंतसाठी पाणी घेऊन जायचे। विजय याच्या पहिल्या चेंडूला सामोरे येतो म्हणजे वैभव। अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू अवंतर धावत भर, धाव संख्या झाली ती म्हणजे 24। खूपच खूपच उत्कृष्ट वर्णाजी वैभवला बात करत आहे, धडाकच पडण्यास माझा मात्र वाढतोय वैभव। खूपच सुंदर होणार आहे विजयांची। पंतांनी समान सुरुवात व्हायची। धन्यवाद डीजे। धाव संख्या झाली म्हणजे 24। खूपच सुंदर वर्णन करतो म्हणजे विजय डीके आपल्या संघासाठी। पहिल्या चेंडूवर गडी बाद केलं म्हणजे वैभवला, वैभवची जागावरून करण्यात येतो म्हणजे नवीन फलंदाज संकेश। दुसरा चेंडू सामोर चालतो संकेश। अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू अवंतर धावत भर, धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 25 धाव राहिले आहेत। काहीशी लेंथ आणि लाईन चुकतो तो म्हणजे विजय आपल्या आपल्या गोलंदाजीवर। चांगला फटका आणि झेल सुटते। खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये। तीन धाव धावून काढलेले आहेत। स्ट्राईक आउट म्हणजे आता
दिनेश अतिशय उत्कृष्ट अशी टूर्नामेंट अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू अवंतर धावत भर धाव संख्या झाली होती म्हणजे 29 खराब गोलंदाजी करतो म्हणजे विजय आता मात्र चांगला कमबॅक करतो आपल्या गोलंदाजी मध्ये निवडा चेंडू टाकतोय आणि फलंदाज बात डीजे डीजे अजून षटकात दोन चेंडू शिल्लक दोन चेंडू शिल्लक दोन चेंडू शिल्लक आहेत दाढी आहे दार नाही दिका सती की तरी का है प्यार दिका आणि का जे बेन कवडी लेकिन तेरे पे दिन कोण आहे नवीन नवीन फलदार म्हणजे पंढरी विजयाच्या पाचव्या चेंडूला सामोरे येतो पंढरी निर्धाव चेंडू पण तो एक छोटी जागा देश मिळते धाव संख्या होती म्हणजे 30 धावा झालेल्या आहेत अव्य षटकात एक चेंडू शिल्लक तर या टुर्नामेंटचं विशेष महत्व म्हणजे ही टुर्नामेंट लाईव्ह युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल युट्यूबवर आपण समाजदशक 2019 टाकलं सर्च केलं तर आपल्याला ही टुर्नामेंट पाहायला मिळेल हेलिकॉप्टर प्रकारचा शॉट एकदम पूर्ण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल षटक संपतंय तीन षटका खरीच संघाची धाव संख्या येते म्हणजे 31 युट्यूबवर लाईव्ह सुरू झालेलं आहे आपण पाहू शकता युट्यूबची लिंक आहे ती म्हणजे सम्राट चषक 2019 चांगला फटका ऑप्शन एकदा पूर्ण खूपच सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण एकच धाव भेटेल नवीन गोंदा योगेश योगेशच्या दुसऱ्या चेंडूला सामोरे गेलो म्हणजे पंढरी चांगला फटका एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही दलामध्ये एकही षटकार पाहायला मिळाला नाही आपल्याला अजून पाहूया पंढरी मोठे शॉर्ट्स खेळतात का फलंदाज
निर्धाव असा चेंडू खूप सुंदर गोलंदाजी करतो म्हणजे योगेश या संघासाठी. चांगला फटका लेक्चर झाले आणि मनभाव स्टोपा सीमाचा पार चौकार. धाव संख्या येते म्हणजे 38. आरसीसी या नंतर सामना म्हणजे आरसीसी विरुद्ध ओमकार इलेव्हन. तर योगी संघाच्या कर्णधार आणि सामन्य कशाला द्यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. खराब थ्रो इथे आणि फलंदाज बाद. चार धाव राऊंड काढलेले आहेत. जिंकण्याआधी 43 धावांचे गरज. 24 चेंडू 43 धावा 43 धावा 24 चेंडू सोबतच गट बेचाळीस धावा 43 धावांची गरज. बेचाळीस धावा राहिले आहेत. आरसीसी ओमकार इलेव्हन डीजे धन्यवाद डीजे 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 आरसीसी व ओमकार दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेफेक द्यायचे समन्वय कक्षाकडे. पूर्ण संख्या घेऊन आपण रंगमंचाच्या राईट साइडला यायचंय. आपल्यासाठी स्पेशल डगआउट म्हणणार आहे आम्ही. 24 चेंडू 43 धावांची गरज. 43 धावा 24 चेंडू 24 धावा 24 चेंडू 43 धावा सुपर एसकाठी नावान पाहूया. केबी इलेव्हन आव्हान पळतात का चोवीस चेंडू 43 धावा 43 धावा 24 चेंडू. आपले फलंदाज पाठवायचे आहेत केबी इलेव्हन. यानंतर सामना ओमकार इलेव्हन वर्सेस आरसीसी.
फटकच अवघड असतं आव्हान शिरवली या संघाला. पहिलं षटक हे पॉवर प्लेच असेल. हॅलो सत्संग त्यांना विजयासाठी 27 धावांची आवश्यकता होती. हॅलो प्राप्त केला होता तो रामनदेव बांधाचा भार आहे तुझा. आपण कोण ठिवरे ओमकार आपला पूर्ण संघ येऊन रंगमंच जे होत आहे आपल्यासाठी स्पेशल डगआउट आहे. सलामीचे फलंदाज पाठवायचे चिरवली. कोण कोण केबिने ओमकार इलेव्हन सहकार्य करा मंडळाला. आपण मागे व्हायचे तांबलवाडी. आपण बाजारच्या मागे व्हायचं सहकार्य करा मंडळाला. अरे बाजाराच्या बाहेरच आहे ते शिव कुठे गेला जा ना तिकडे घेऊन जा ना तिकडे बापरे तिकडे. आपण त्या ठिकाणी जावा. अरे तिकडे सिक्स पण जवळ आहे. थोडस यंत्रणा सामना म्हणजे ओम साई रामोंडे विरुद्ध या दोन संघामधला जो संघ जिंकेल तो केबी इलेव्हन. आपला एक बाळा पाठवून द्यायचे चांगला फटका. पहिला चेंडू प्रहार करतोय आणि फलंदाज बाद. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला रवींद्र ना आणि तो कोण आहे स्ट्राईकला? अजय. अजय आउट झाला. अजय मात्र बाद होतोय. आता स्ट्राईकला कोण आहे तिकडे? योगेश. आणि बॉलिंगला कोण आहे? सुय मांडकर समजून करू शकत असे प्रथमेशचा दुसऱ्या चेंडूला सामोरा येतो म्हणजे योगेश. प्रथम वेळा दुसऱ्या चेंडूला सामावेल तो योगेश. सुयोग मांडकर समन्वय चकडायचे दुसरा चेंडू सामावेल तो म्हणजे योगेश. डायरेक्ट चेंडू झाडाच्या फांदीला लागल्या सिक्स असेल याची नोंद सर्व खेळाडूने घ्यायची आहे. सीमारेषेवरती जी झाड आहे त्यांच्या फांदीला जर चेंडू लागला झाडाच्या तर सिक्स असेल याची नोंद घ्यायची आहे. तू इकडे सामन्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. इकडे ना उडताय एवढा. पहिला चेंडू दुसरा चेंडू सामोरा येतो योगेश. खूपच चांगला चेंडू निर्धाव चेंडू धाव संघावरती म्हणजे शून्य. काय बोलतो ना तुला दुसऱ्या बोललाय बोललाय
तिसरा चेंडू सामोरे योगेश चांगला फटका लेक्चरचे एक धाव पूर्ण एका तयार समाधान मानावा लागेल एक धाव दोन धाव भेटतील तीन धाव झालेले आहेत